बातमी आहे कणकवली येथून. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली सर्वपक्षीय बैठक आज भालचंद्र महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाबाबत निर्णय घेण्याच्या निर्णयाबद्दल सर्वपक्षीय मते जाणून घेत त्याचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय होईल अशी शक्यताही होती. नेमके काय झाले त्या सभेत व त्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी काय म्हणाले ते पाहूया सविस्तर. श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन, वडाचा पाठ शांताई गृह संकुलन प्रकल्पमधील 8 बंगलो, टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन 5 गुंठे आणि 2.5 गुंठे बिनशेती प्लॉट, 1250 स्क्वेअर फूटचा बंगला, कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट, स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन, बँकेकडून कर्जाची सोय, 24 तास पाण्याची सोय, शेती प्लॉट उपलब्ध, सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी, संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर 94036644159 किंवा 94054047. आमचा पत्ता: वडाचा पाट मस्ते, शांतादुर्गा मंदिरानजीक, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. तुमचे कोकणातील घर आजच बुक करा. कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरणाबाबत नगरपंचायत कणकवली येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरित करण्याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले, तर निर्णय आजही होऊ शकला नसता. मात्र कोणाला तरी श्रेय मिळेल या भीतीने पालकमंत्र्यांनी राजकारण केले आहे का याबाबत मनात संशय निर्माण झालाय असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. या सभेला पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादीचे अभित नाईक, मनसेचे परशुराम उपरकर आणि इतर सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या स्थलांतरणाबाबत काही ठोस निर्णय होईल अशी आशा असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी 1 महिन्याचा कालावधी घेऊन निर्णय घेण्यात येईल असे सांगितल्यामुळे आजच्या बैठकीचा तत्काळ परिणाम जनतेसमोर आलेला नाही. पालकमंत्री व आमदार नितेश राणे यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहूया. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्थलांतरण करणं आणि स्मारक बांधणं या संदर्भामध्ये ही बैठक होती. कणकवलीकरांच्या सगळ्या भावना मी ऐकून घेतलेल्या आहेत. स्थानिक आमदार महोदय देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आमचे कुणाळ मालवणचे आमदार देखील उपस्थित होते. सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. आणि ही बैठक झाल्यानंतर माझी आता दुसरी जी आढावा बैठक आहे, ह्या भावना तिथे मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगणार आहे. आणि स्थलांतरण हे केलंच पाहिजे, कारण पुतळा रस्त्यामध्ये आहे आणि दोन जमिनी ज्या आहेत त्या दोन्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. त्या नगरपालिकेच्या दाव्यामध्ये कशा येतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दाव्यामध्ये कशा येतील यासाठी पहिलं प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं की आजची कणकवली नगरपंचायतची बैठक ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भात सर्वपक्षीय होती आणि ती यशस्वी झाली असं वाटतं. निर्णय पालकमंत्र्यांनी शासनाकडे बॉल टाकलेला आहे. मुळामध्ये मला राणेसाहेबांच्या पालकमंत्री असतानाची कारकीर्द आज फार प्रकर्षाने आठवली. राणेसाहेब निर्णय अधिकाऱ्यांना बसवायला सांगायचे आणि मोठ्यातले मोठे जी आर राणेसाहेबांनी फार एकदम लवकरात लवकर बदलून आणलेले आहे. आज सकल मराठा समाजाचा निर्णय होता की लवकरात लवकर ते स्थलांतर झालं पाहिजे. इच्छाशक्ती असेल तर कुठल्याही गोष्टी करण्याला काय हरकत नसतं, कारण शेवटी तुमच्या हातात अधिकार असतात, तुम्ही सत्ताधारी आहात. पण जो काही आमचा आग्रह होता की आजच निर्णय झाला पाहिजे, पण आता 1 महिना मागून घेतलेला आहे. पण आमच्या माहितीअनुसार या सगळ्या निर्णय 1 महिन्यामध्ये होऊ शकतात का हा मोठा प्रश्न आहे. वेळ मारून तरी घेऊन गेले नाही आहेत ना, हा दुसरा मुद्दा आहे. आणि राणेसाहेबांच्या कारकिर्दीची जी आज आठवण प्रामुख्याने का आली, कारण इच्छाशक्ती असती तर आजच्या आज तो निर्णय येऊन लवकरात लवकर तो पुतळा स्थलांतरित झाला असता. पण तसं झालं नाही ह्याबद्दल निश्चित पद्धतीने थोडंच मनात खंत आहे. कारण का आम्हाला सिंधुदुर्गवासियांना कारभार प्रशासन कसा चालवायचा याचं उत्तम उदाहरण राणेसाहेबांनी नजरेसमोर टाकून दिलं असल्यामुळे आता तो निर्णय 1 महिन्यानंतर होईल असं दिसत आहे.
आमदार साहेब सभागृहामध्ये बहुजन करून तात्पुरतं स्थलांतर सुद्धा. कारण असं आहे की शेवटी आपण प्राधान्य कशाला देतो हे खरं म्हणतात लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की बाबा तुम्ही लवकरात लवकर स्थलांतर करा, कारण का हायवे लगत आणि हायवेच्या फार मधोमध्ये तो पुतळा आज आहे. संबंधित जे मालक आहेत नाईक हे पुढे येऊन सांगतायत की मला माझं दुकान बाहेर मागे मी करू शकतो, एवढा स्वागतार्य भूमिका त्यांनी घेतलेला आहे. कणकवली नगरपंचायतीने नगरपंचायतच्या नगराध्यक्षांनी सगळ्यांना एकत्र आणलेला आहे. सगळ्याच गोष्टी झाल्या नंतर एक महिना थांबण्याचं तर मला तर कारण काय दिसत नव्हतं. कारण पण ह्याच्यामध्ये आता काय वेगळं राजकारण आहे तर ते त्या संबंधित पक्षाचे लोक सांगू शकतात. पण मला असं स्पष्ट वाटतं की आज निर्णय होऊ शकला असता. फक्त कोणाला श्रेय मिळू नये ह्यामुळे तर हा निर्णय पुढे गेला नाही ना, ह्याबद्दल खंत आहे. आणि हे राजकारण अशा पद्धतीचे प्रयत्न महाराजांच्या पुतळ्याच्या बद्दल होत आहे आणि ते पण आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये होत आहे ह्याबद्दल निश्चित पद्धतीने मला वाईट वाटत. उमेश परब, आपली सिंधुनगरी न्यूज, कणकवली.